244 सभा महाविकास आघाडीचे यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायणराव पाटील एवढ्या लोकांचा नाम उल्लेख आबाने केला ते सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित पोटगावातील माझ्या मतदार बंधू आणि भगिनी एकोणीसशे 1985 साली कैलासवासी नामदेवराव जगताप तुमच्या आमच्यातून निघून गेले. आणि काही 3-4 वर्षाचा कालावधी नंतर साहेबांची प्रकर्षाने उणीव भासायला लागली आणि जगताप मुलाला सांभाळायला कोण वारस करायचा या विवेचनेत कैलासवासी नामदेवराव जगतापांचं ज्येष्ठ मंडळ होत तालुक्यातलं ते करायला लागलं. त्यात आमची भाऊकी बी होती मला वाटतं भायासाहेब, पण त्यांना कुणी स्वीकारलं नाही. 118 गावातले सगळे साहेबांचे जे लाडके कार्यकर्ते होते तर त्यात पोत्रही होत. मग त्यावेळेस नारायण तात्या शिंदे असतील, आज प्रभाकर शिंदे चेअरमन बापू आहेत, अशी बरीचशी मंडळी मला वाटतं त्यावेळेस ननोरे बापू हे सगळे एकत्र आले. आणि मला राजकारणाचं बाराखडी सुद्धा माहीत नव्हती आणि माझ्याकडं त्या गटाची जबाबदारी नेतृत्व करण्याची त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी माझ्यावरती टाकली. शनी महाराजांच्या कृपेने, सुरतगिरी महाराजांच्या कृपेने मी ती निभावली आणि चांगल्या पद्धतीने निभावली ही तुम्ही सगळ्या गोष्टीला साक्षी. मला वाटतं जुनी लोक बरीचशी आता या ठिकाणी नाहीयेत. आणि त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटतं बऱ्याच वेळा मी तुम्हाला न्याय द्यायचा, तुमचं काम करण्याचा मी प्रयत्न केला. बंधूंनो, 1952 साली आवर्षण प्रवर्षणामध्ये असलेला हा तालुका, हा जिल्हा एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेले कैलासवासी नामदेवराव जगताप पांडे गावातनं कर्मण्यात आले, व्यवसाय करायला आले. कैलासवासी नामदेवराव जगतापाने त्या काळामध्ये 1 नया पैशानी काम करत ज्या बिल्डिंगला महाडीला रंग दिला ती महाडी त्यांनी परत तुम्हासाठी उतारवायची. त्यांनी आम्ही सुद्धा आतून काही टाटा बिरला नव्हतो, तुझी म्हणला का नाही मी लय सर्वसामान्य माणसाच्या घरातला आलो, आमची तर तुझ्यापेक्षा वाईट परिस्थिती होती. आपण सगळे एका मागेचेच म्हणत, मग आबाबी घे. आम्ही सुद्धा अतिशय तुम्हाला सांगतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचाही जन्म, जीवनाचा प्रवास या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्या घडल्याही पाहिजे. तरच तुम्हाला सांगतो 14 वर्ष वनवास भोगला
त्यावेळेस हा विश्वाचा राजा झाला प्रभू रामचंद्र. लय बी खुर्चीवर लय बी गादीवर पडला तर होतील संजय. तळागाळातच गेलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये सामान्य याच्यामधनं आम्ही सुद्धा आमची वाटचाल केली. आणि आज सुद्धा आम्ही सामान्यातच बसतो. बाप दादानी घेतलेली जमीन, बाप दादानी घेतलेलं घर, त्यातच आम्ही राहतोय. आमचा उतारा पुणे बघा. पहिले असायचं देवीचा रोग कळवा आणि 1000 रुपये मिळवा. तसं आमची मी आमदार झाल्यानंतर जर वंडळपाच्या पेक्षा जर माझी प्रॉपर्टी वाढली असेल पुणे मुंबई कुठेही प्लॉट बिल्डिंग घर गोव्याला हॉटेल अव कर्मण्यात सुद्धा आमचा जर हे दाखवला तुम्हाला तर माहिती आहे आम्ही केव्हा रे सोऱ्यांना. तरी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला 1 कोटी रुपये बक्षीस देईल. नाही तर कोट बी नाही तर प्रॉपर्टी बी नाही. त्याच्यामुळे बोलायला काय हरकत आहे. अला फारदेच्या माग फिरणाऱ्याची लेकर म्हणाले आमच्या प्रॉपर्टी आम्ही घाण ठेवून कारखाना चालू केलं. काय बोंबला हो आलं तरी कुठलं गेलं चोराच्या उलट्या बोंबा सगळ्या. मग मांगी तळाव 52 साली कैलासवासी नामदेवराव जगतापाने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातून केलं. आणि 10,000 हेक्टर म्हणजे 25,000 एकर जमीन आमच्या ह्या भागातली ओलिता खाली आली. तेवढ्यावर ते थांबले नाही. उकडी धरणाचं पाणी करमळ्याला यावं कारण त्यावेळेस एवढी लोकसंख्या एवढं बागायत नव्हतं. 220 किलोमीटरचं कुकडीचं पाणी करमळे आणण्यासाठी त्यांनी सुद्धा जीवाचं रान केलं आणि ते आणलं. आता त्याला बऱ्याचशा गोष्टी आडव्या आमदार अंक तंक सगळ्या गोष्टी आणि राजकीय उदासीनता राजकीय बदल ह्याच्यामध्ये थोडस त्याची हेळसांड झाली. कैलासवासी नामदेवराव जगतापांनी तुम्हाला सांगतो उजनी आणली. मी आमदार असताना कोळगाव धरण मला वाटतं इथं चेअरमन कुठे चेअरमन आपण नागपूरला गेलतो आणि हे धरण पोटेगाव होणार होत. भगवान अण्णा शिंदे तुम्ही आम्ही मला वाटतं 87-88 ची ही गोष्ट आहे. आम्ही 2 गाड्या घेऊन गेलो होतो. मच्छिंदर पवार होते, भागवत बागल होते, त्या भागातली सगळी माणसं होती. आणि मला वाटतं त्यावेळेस शिवाजीराव भोसले मुख्यमंत्री होते आणि शिवाजीराव निलंगेकरांनी हे पोटेगाव धरण त्या काळामध्ये त्यांनी त्याला निधी टाकून ते मंजूर बंद झालं होत. सगळ्या नदी खालच्या जमिनी जाणार होत्या. सातेगावच्या जामखेडच्या बाजार तळामध्ये ह्याच बॅकवॉटर जाणार होत आणि त्यांना निलंग्याला पाणी न्यायचं होत. त्यावेळेस मला वाटतं भोसले मुख्यमंत्री होते. शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो, वेळ घेतली. सुशीलकुमार शिंदे होते, त्यांनी सांगितलं की पवार साहेबाशिवाय होणार नाही. मग आम्ही पवार साहेबांना भेटल्यानंतर पवार साहेबांनी सांगितलं की हौस चालू झाल्यानंतर 11 वाजता तुम्ही विधान भवन मध्ये या. आणि आपण नागपूरमध्ये विधान भवन मध्ये गेलो आणि 10 मिनिटात पवार साहेब आले. आम्ही शिंदे साहेबाच्या चेंबर मध्ये बसलो होतो. तिथनं आम्हाला भोसलेंच्या चेंबर मध्ये नेलं. इरिगेशन खात्याची व त्या ह्याची सगळी माणसं बोलवली. औरंगाबादला आपल्या सिन्हा नदीचं वॉटर अकाउंटंट होत, त्यांना बोलवलं. त्या अधिकाऱ्यांना दप्तर ठेवायला लावलं. काही अधिकारी मुंबईत होते तर एक दिवस आम्हाला मुक्काम करून ते विमानाने तातडीने ते घेऊन आले. आणि साईट बघितली तर पोटेगाव साईट ही नॉट फिजिबल होती. आम्ही कोळगाव सांगितली, कोळगाव साईट ही फिजिबल झाली. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो तो निर्णय झाला आणि हे धरण कोळगावला झालं. आणि मोठे बाप्पाने आम्ही त्या काळामध्ये लावून धरलं
आणि ते कोळगावला धरण झालं. मग उजनी घ्या, मांगी घ्या, कोळगाव घ्या, अनेक छोटे मोठे साठवण तलाव घ्या, पाजर तलाव घ्या, हे आम्ही जागतपणीच केले. हे ध्यानात घ्या. पाणी आमचे आबा वाटा तुम्हाला काय हरकत नाही. आता सरपंच म्हणजे रेटीवाडी जाण्याची, कुठे सरपंच अंकुश आहे का? कधी कांबळाकडे असतो, कधी सफरचंदकडे असतो, कधी आमच्याकडे असतो. कुठेच वेळ बसला नाही सरपंचा. जाऊ द्या आता निश्चित आबाला निवडून द्या, रिटेवाडी रिटून आणू. हा काय करायचं कारण नाही. आपल्या उजनीमध्ये आता सध्या कुठल्याही ह्याला पाणी द्यायला सगळ्या गोष्टीचा हिशोब असतो. महिन्याचा किराणा सुद्धा घरात आपण किती माणसं ह्या हिशोबावरच आपण घेतो. तसं त्याही पाण्याचा हिशोब झालाय. वॉटर सप्लाय, शेती, कारखानदारी, तुम्हाला सांगतो सगळं सगळं पाणी संपलंय. घागरभर सुद्धा राहिलं नाही वाटण्यासारखं. मला वाटतं ओरफ्लोचं पाणी तिकडून बोगदा करून आपण ह्याला आणतोय सिनेला. सिनेहून ते कोळगाव जाणार, कोळगावहून तुम्हाला सांगतो मराठवाड्यात सुद्धा लिफ्ट इरिगेशन उचल पाणी पुरवठा त्या ठिकाणी होणार आहे. मग तो आज बोगदा कम्प्लीट झालाय मिरघवनला. ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये खूप पाणी आल्यावरती सोडून द्यावं लागतं, सागरात न जातं, ते आपल्या त्या बोगद्यातनं सिन्हा नदीच्या कोळगावच्या धरणात जाणार आहे. 17 TMC आपलं कोळगावचं धरण आहे आणि तिथनं ते पाणी दुसऱ्या स्कीमला जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा दूरदृष्टिकोन असलेले आमचे जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादांनी भविष्यात आपल्याला पाणी कमी पडेल त्यातनं विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी भीमा कृष्णा स्थिरीकरण ही स्कीम राबवली आणि नीरेचं भीमेचं पाणी आता उजनीत येणार आहे. त्याच्यामुळे रिटेवाडीला सुद्धा पाणी मिळण्याची शाश्वती आहे. जिल्ह्यामध्ये पहिले हे दोनच गट होते. त्या गटांनी कधी भांडणं तंडणं केली नाही. विकासाच्या कामावरती ह्यांची इरस असायची, साहेबांची बी आणि महर्षींची बी. आता कर्मधर्म संयोगाने तुमच्या माहितीसाठी सांगतो, धैर्यशील भैया खासदार झालेत. मी लहानपणी तुम्हाला सांगतो महर्षींना बी खूप बघितलंय. त्यांचे थोरले बंधू बाबासाहेब पाटील ह्यांना ह्यांच्या अंगाखांद्यावर मी खेळलोय. त्यांना पटका बनलाय, ते आंबे घेऊन यायचे सोलापूरच्या औरंगाबाद बांगल्यावरती. माझे वडील जिल्हा अध्यक्ष असताना 68 च्या काळामध्ये त्यांनाही मी चांगलं हे मला माहिती. मग मा आता हे आपल्याला योग्य माणसं मिळाली. या ठिकाणी मला ठाऊक आहे तुमच्या समस्या. 11 वर्ष तुम्हाला पाणी सुटलं नव्हतं. माझे राजकीय सहकारी तुम्हाला सांगतो इट्टल भाऊ शिंदे, आता थोडस मेडक मला वाटतं दुखवलंय का रे? तेच की म्हणजे पूर्वीच्या काळात मेडक पिचकल्यावर जोड द्यायची छापराला. त्यांनी आणि मी इरिगेशनचे तुम्हाला सांगतो अधिकारी सुद्धा नव्हते अतुल. आम्ही दोघांनी तुला सांगतो मांगे तळावर गेलो आणि ते दार उघडायसाठी दोघांनी घाम घाम निघला. 2-2 वर्षाची जवानी संपली आमची तुमच्या वावरात पाणी आणायला. तवा बापू मास तिथं आले पण दार उघडं केलंच. 14 आठ्यावर दार करायला तुम्हाला सांगतो का रे? आपल्या तोंडातनं फेस आलता. कुणी हातच लावायला तयार नाही. पण म्हणलं पाणीच सोडायचं आणि सोडलं
आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे केलंय. आणि मी आमदार असताना कधी मागीच पाणी थांबलंच नाही, थांबलंच नाही. आबालाही तुम्ही सांगितलं, मग तुम्हाला सांगतो शिंथडीला असू द्या, माळेवाडीला असू द्या, तुमच्या इकडे सगळीकडे पाणी घेत सगळी कामं केली. दोन पार्ट्या त्या गावामध्ये, शिंदे आहेत, झिंजाडे आहेत. मी झिंजाड्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती करणार आहे. मी कुठल्या झिंजाड्यांना त्रास दिला नाही, आबाने कुठल्या झिंजाड्यांना त्रास दिला नाही, आम्ही काय तुम्हाला कुठला खर्चाटा काढला नाही, 10-5 रुपये तुमचे बुडवले नाही, किंवा तुमच्या प्रपंचाला अडचणी कधी आणल्या नाही. मला काय आम्हाला विरोध का करता? शिंदे तुम्ही ग्रामपंचायतीत बघून या की आम्ही भांगडीत पाडणार नाही, पण आमच्या टायमाला सल्ली या की खरंय ना खोटे छबनराव आहे ना. मग त्या पद्धतीने चला आणि गावाच्या विकासासाठी एकत्र या. करायचंय ना आम्हाला आमदार, करूया. तुमचं मत आहे तर आम्ही करायचं, आम्ही त्यासाठीच उभा आहे. आबांनी सांगितलं की जसं आलंय तसं भाऊच त्याला घालवतील. मी आणलोय त्याला, तो आधी आणलं का मी बागलाचा तुझा मेळ घालायला ती आणता का मी कारखान्याला बाराला तेवण दुपक साळून घे. त्या पेरच तू त्या नेतृत्वावर फापडला, खासदार केला, बागलाने आणला, प्रचार केला. मग आता तुम्ही आणलं, मी आमदार केला, सहकार्य केलं केलं ना. शेवटी बारक पिल्लू होतो उठाच आणलं येईल मायला. मला त्रास देतो सगळ्यांनी मला डावचायचं, घातलं ह्यांच्या वाड्यात गिंबी काढून पाडलं, त्यात छपार उकळून. आता माझ्याशिवाय कुणी पाठवलं दरच बाजूला बसला सांगायचं, बहुणी आणलंय बहुणीच लाव, आणलं तुम्ही लावतोय मी. आणि ते मी म्हणलं आता दिवाळी फिवाळी खाली मी जातो. अतुलने सांगितलं, आता अतुल भाऊ तू सांगितलं की तुझ्या ग्रामपंचायतीवर केसेसच्यावर केसेस 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 सगळ्या केसेस तुझ्या केल्या. तुझं हे दुःख आम्ही आमच्या उराशी बांधून, आज हा आमचा मतदार सगळी केस बांधून त्याला देईल आणि ते भिंडोळे घेऊन तो माड्याला जाईल. आता केसाचा विषय काढू नको. काय झालं पोत्र्या गावात विकास? काही सुद्धा झाला नाही. आमच्या संतोष भाऊ वारे त्याच्यापेक्षा जास्त काम केली केली का नाही? आमचं सुनील बापू असो, राहुल असो, पुली असो, आमच्या सोयरीने तुमच्या बऱ्याचशी आडी अडचणी सोडवली, ह्याने काही सुद्धा नाही. त्याच्या माग जायच्या भानगडीत पडू नका. आपला फक्त या पोत्र्यामध्ये भारता शहाजीच जगून निघला. ते बी कवा बुडक खायचा, कवा फुलवर खायचा, कवा काय काय त्यांनी दिवस बिचारे. आता कुठे कुठे असाऊ हाय ना. हाय का, हाय का, त्याला तिकडेच पाठवू की आपण का आम्हाला जगायला? शेवट आबा आल्यावर त्याला सफरजन कुठलं खायला मिळत खालती एक आमच्या ह्याच्यात म्हणलं वीट मध्ये आमचा संतोष डेरे गाडवाने म्हणला कचेरीला बोचा घासला म्हणून काय तहसीलदार होत का? म्हणला का नाही बापू घालती आयल म्हणजे चांगलं डोक्यात आणून दिलं. मी म्हणलं सफरचंदला ढोवाण घासलं म्हणून काय आमदार होतो का? मग तुमची ऐपत आहे का रोज सफरचंद खायची? दोघा भावाने सफरचंद घेतले. जयवंतराव जगताप ज्यावेळेस बरोबर होता ना, अतुल या पट्ट्याने या टेनिस निवडून आणलं तू दिला. आता फॉर्म काढला की जाऊ दे. आता तुम्ही जे ते सांगणार की मी दिलंय मी दिलंय काय हरकत नाही, मी गरीब माणूस आहे,
गरीबाच काय असते, हिंदीत म्हणे गरीब की जुरू सबकीची भाभी, कळलं तुम्हाला, गरीबाची बायको कोणी तिला आकाताई म्हणायच नाही, वहिनी वहिनी वहिनी, खरं आकाताई म्हणाय बघ तू हसं आम्हाला सगळ्यांनी म्हणायचं बर आहे भाऊ असल्या ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे आणलं मी एकट्याने त्याला, आज मी एकटाच आवाजा मागे इथं उभा दोन, तुम्ही सगळे पुरत आला पण पहिल्यांदा मी उभा दोन. आवाने एक दिवशी मला सांगितले नवऱ्यावर रुसून गेलेले बाई कोरलेले लोक लाईन मारतात भाऊ आपण एकत्र आलो पाहिजे. बघा मला ही सगळी बाहेरची यायला आली, तो सुद्धा ती ट्रायल केलीच का आपण तर म्हणत घुसायची. संजय शिंदेलाच नाव ठेवून काय उठतोय, आता आम्ही दोघं आलो एकत्र आमच्या तालुक्याचा प्रपंच आम्ही चांगला करू की तो बघा आम्ही वचून घेतो, त्याच्यात काय काळजी करायची नाही. आता संजय शिंदे बायको पोरगी भाऊ तुम्हाला सांगतो मेहुणा आख खानदान करा म्हणत उगातले. मी एकोणीसला होतो तेव्हा कोणाला येऊन तरी दिलं का चेअरमन याचाच होतो आणि निवडून द्या आणला. आज सगळे आणले काय काय आम्हाला बोलतात भाऊ तरी असं असं आणले आम्हाला तुम्ही ती भाऊ म्हणला आपल्याला घरची फिरवावं लागतं. म्हणला आमची घरची आता कशी फिरवायची, कुणी गेले खोब्यात कुणी गेले चायात, आमची झाली ती वय पाटा मोडलेल्या गाडी सारख्या आमच्या बाया झाल्या दाखवडा पडायची ती सुद्धा मोठं पडायची नाही. हेच घे म्हणलं आपलंच सांभाळून तुम्ही आपलं लावा त्याला हळद कोकू त्यांच्या गुड लावून घ्या त्याला सांगा जावा बाबा आपण तुमचा राबराम. हा असल्या गोष्टी झाल्यात आणि ह्यासाठी किती वेळ राहिला म्हणून मला या ठिकाणी बंधून सांगायचं की तालुक्याचा विकास करायचा अरे आपल्याला एकत्र यायचं. उद्या भविष्यात आता तुमच्या माहितीसाठी सांगतो लय झाला आणि एक दोन कर्म आम्ही झाला आबा झाले तुम्हाला सांगतो तुमचं नेतृत्व करू पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो ही नवीन पोर आहेत आमच्या सुनील बापू सारखी वकील साहेबासारखी आमच्या शंभू राजासारखी तुम्हाला सांगतो संतोष वारे सारखी त्यांना आम्ही धरून परत तुमची सेवा करायला पाठवणार आहे. जोपर्यंत आमचं चालतंय तोपर्यंत आम्ही तुम्हाला न्याय देणार आहे. बरीचशी मंडळी तुमच्यातली काही असतील पण आम्ही असं करणार नाही. मी मला आजारपण झालं की पोर झालं ते पोरगाचा आमदार झाला पाहिजे. तुमच्याकडे कशी काय प्रतारे असली बरं आतून गाव गावच्या सरपंच पद सुद्धा पोरग आहे का नाही खरं. पंचायत समिती जिल्हा परिषद दूध संघ बबन शिंदेने आता पोरगा केलाय गोवा रणजित शिंदे त्याला जिल्हा दूध संघाचं अध्यक्ष केलं आखा जिल्हाच खाटा करून टाकला ते दुखता. जिल्हा दूध संघ आतापर्यंत इतिहासात कुणी बंद पाडला नाही त्याने पाडला नाही अतुल आणि त्याला आमदार करायचं. लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष सुद्धा तुम्हाला सांगतो बबन शिंदेचा पोरगा. कार्यकर्त्याने काय करायचं गावऱ्या गोळा करायच्या असं आपल्या तालुक्यात नाही. आपण तुम्हाला सांगतो प्रत्येकाला न्याय देऊन खरी लोकशाही खरं स्वातंत्र्य आज महाराष्ट्रात जर असेल तर आपोआप करमाळा तालुका आणि ह्याला भंग तळा जाऊन द्यायचा नाही आपल्याला. म्हणजे साखर कारखाना तुम्हाला सांगतो कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटलांनी त्याची मूर्त मेळवली आजीना सहकारी साखर मकाईची आप्पासाहेब झांजुर्णींनी केली बीजे खताळ म्हणून तुम्हाला सांगतो केंद्रात मंत्री होते त्यांनी तुम्हाला सांगतो आप्पासाहेब झांजुर्णींना लायसन्स दिलं.
त्या गोष्टी आपण लक्षात घ्या. साहेब चौथी शिकले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि आंबेडकरांच्या फुले, शाहू, आंबेडकर, महात्मा ज्योतिबा हे तुमच्या आईल्या बाई देवी होळकर अशा महान पुरुष, सत्पुरुष, महिलांची विचारसरणी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, नामदेवराव जगतापन सारखे अनेक कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगितलं. हृदयाशी कवटाळून तुम्हाला न्याय दिला. आज त्या तर 87-88 साली मी अतुल तुमच्या 87-88 बबन दादाच्या घरी जेवायला आलो होतो. मी शंकरराव भांगे मालक, आमचं हे आहे का भास्कर आप्पा, चारच खण होत बबन दादाच. जेवण केलं म्हणजे कोंबडी खायला या, त्या मारवाजातन माती पडत होती, सातकाराचं पटकं खालणं बांधलं. दादांनी जेवायला वाड्या बोलवलं, तारांबळीत होते त्यावेळेस दादा. मोठ बहुल आलं कोंबडीच, खडबडान 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 कोळी वाढवली, बळाची एक बुट्टी सापडली. भांगे मालक म्हणले ह्यांना वाडा, ह्यांना वाडा. म्हणलं बा झालं मालक, काय आता बघूया गुड्या घेऊ का काय, नाही तर आता कशाला काय. म्हणजे अशी परिस्थिती होती त्या काळात. ही वस्तुस्थिती सांगतो. आज बबन दादांचा जो आमदार केला उभारलेला पोरगा आहे, शनी महाराजाच्या दारात उभा आहे. माझी रास कुंभ आहे आणि कुंभ राशीचा स्वामी महाराज आहे. आणि तुम्ही कुणाला बी विचारा, कुंभ राशीची लोक कशा स्वभावाची असतात, कशात विभागा. आणि त्या काळामध्ये आताच तुम्हाला सांगतो, कुणी बी जावा, कुणी उद्या लिमगावला किती 5-11 तास असेल का बांगला, हा का जास्त असेल, 5-6 एकराचा बांगला आहे, वॉल कंपाऊंड त्याच कॉन्क्रीटच, तेच माझ्या माहितीप्रमाणे मग 5-7 कोटी रुपयाचं असेल. आत तळ केलंय नातवांना त्यांना खेळायला, आपली लेकर तालीच्या पोटात पाणी साचलं त्यात उड्या हणतात, पण ती मोठ्याची लेकर आहेत. त्यांना तळ, त्यात कमळ, त्यात तुम्हाला सांगतो राजहंस, बोट, एक बोट आहे 50-55 लाख रुपयाची. मी खोटं बोलत नाही. आणि त्या तळ्यात पाणी सेपरेट एक कॅनल आहे आपल्या उजडून त्या तळ्यात पाणी सोडायला, आहे का नाही अतुल भाऊ. आणि हे जर बंधून खोटं ठरलं ना, तर उद्या मी प्रचाराला येणार नाही. तुम्हाला मत ज्याला पाहिजे त्याला टाका. लबाड बोललो होतो, कुठनं आला एवढा पैसा. बंगल्याची किंमत कमीत कमी 50-60 कोटी रुपये असेल. कुठनं आला एवढा पैसा. रोजगार हमीवर जात होता. दुसरा भाऊ बी त्याच चढावडीवर, तिसरा भाऊ बी त्याच चढावडी. मगाशी अतुल भाऊ सांगितले, धनराज शिंदे ने सांगितलं. आज धनराज कुठे आहे? त्यांच्या प्रचारात आहे का? शहरात आहे. त्याची गाठ पडल्यावर सांगा झाली का वाट नाही. त्यांनी बघितली ह्यांना सगळ्याला एवढे मला काहीच नाही, की लगेच तुमलं की त्या स्टेजवरच गेलं, लगे दादा म्हणा थांबे थांबे म्हणला तुला काय पाहिजे, ती घे दोन कारखाने घे, एवढं 1-1.5 क्विंटल सोनं घे, एवढं पैसे घे. लय चाटाळ माणसं हे घेतलं, लागलं प्रचाराला. त्याला वाटतं ह्यांना काय कळतंय. त्या शिंद्याला
ओळखणारे कोत्र्यातले शिंदे. त्या शिंदेला काय माहिती ही शिंदे काय आहेत ती. एवढी प्रॉपर्टी कुणाच्या जीवावर केली. बबन दादाने सांगितलं माझ्या माळा तालुक्यात तुळशीच्या लग्नाला सुद्धा ऊस नव्हता, आज 40 लाख टन ऊस पिकतोय. काय दोघं भाऊ तुम्हाला सांगतो 40 लाख टन ऊस पिकतो तिथं जाऊन करतात काय पाणी. होय पाणी कुठनं गेलं अतुल उजनी. मग उजनीच्या पाण्यामुळे तुमचं माडा तालुका सुजला सुपला झाला. उजनी कुणी बांधली? नामदेवराव जगतापाने. मग नामदेवराव जगतापाचं नाव घ्यायला काय तुझ्या बापाचं जात होत पण तसं नाही म्हणलं. कॉलेज लॉक त्याला सांगता येई ना मामाच आमच त्यांच चिन्ह सफरछंद म्हणतात. वांग गेलं आजारी ती बिचारा तब्येत बरोबर नाही पण आबातच आहे. त्याला वाटतं माझ्याच घरात सत्ता असावी. अरे दे ना जरी बसली अकराला आनंदात राहा ना. हा कावळा शिवल का असं काय झालं? कसं आनंदात राहिलं पाहिजे. म्हणजे आता ही आओ बबन दादाच्या पोटी त्या भारताची स्वर सम्राज्ञी तुम्हाला सांगतो लता दिदीची यायला पाहिजे होत्या. ती पोरगाचा आला विक्रम त्या दिवशी याच्या फोनवर दाऊ केला काय दाखवली काही काय होते दाखवला बापू म्हणा असं लता दिदी गायिका पोराच्या रूपात आल्यामुळं हा गोठा झाला. पाच पाच सहा सहा महिने झाले तुम्हाला कारखान्यावरती कर्मचारी तुमच्या इथे त्यांना विचारा पगार झाल्यात का? ऊसाचं बिल मिळेल का? अतुल भाऊंनी सांगितलं कित्येक शेतकऱ्याच्या कारखान्यावर कर्ज आहे. एवढ्या लोकांनी शेअर्स घेतलं त्याला 1 रुपया नाही. संजय शिंदेने कारखाना विकला सुदगिरीने विकली आणि ते म्हणतो मला जर निवडून दिलं तर 2 वर्षात तिथं सुदगिरीचा हब तयार करतो म्हणला आणि स्वतःच इकून आलाय. करमाळाचं इष्टी स्टँड ते वरती रेणुका देवी नगर मी उद्या चौकात सांगणार आहे करमाळ्याच्या ही सगळी जागा 140 कोटी रुपयाला निलेश धोकाने तुम्हाला सांगतो संजय शिंदे इकत घेतली आणि कचेरी त्यासाठी बाहेर चालली नाही 140 5 कोटी रुपये आमच्या तुमच्या कुरेशी समाजाला इशार दिलाय. 56 लोकांचा तो उतार आहे. कैलासवासी त्या काळामध्ये नुकसान भरपाई नव्हती अक्विजिशन होतो. नगरपालिका जशी रिझर्वेशन टाकते आता जागेला त्या काळामध्ये अक्विजिशन केलं जायचं. जेवढे बी रस्ते गेलेले पूर्वी त्यात जे आपल्या जमिनी गेल्यात बघा तुम्हाला सांगतो कित्येकाच्या जमिनीत सडकाच्या इकडे बी येत आणि तिकडे बी मधनं सडक गेली. तुम्हाला कधी पैसे मिळले नाही. आता शासनाकडे पैसे आहेत भरपूर आहेत त्यामुळे शासन नोकर भर हे नुकसान भरपाई देत. आता त्या काळात नव्हती त्यांनी खरेदी केली मंत्रालय अंक तंक सगळ्याच्या बाजूने तुम्हाला सांगतो. आज कागदपत्र तयार करून फक्त आमदारकीचं इलेक्शन झालं की स्टँड बी जाणार सगळं जाणार गुराचा दवाखाना जाणार सभापती भवन जाणार तुम्हाला सांगतो बचत गटाची ती बिल्डिंग जाणार सगळं प्लॉटिंग होणार. तुम्हाला परवडणार आहे का? आणि स्टँड त्यांच्या कारखान्यापाशी घ्यायचंय दिव्या माळावर आहे का त्याच्या हिकडल्या बाजूला जे राण आहे तिथं इष्टी स्टँड घ्यायचंय.
वयस्कर थकलेले अपंग लोकांनी कसं जायचं? आज हीच अवस्था तुम्हाला सांगतो माड्याची, भयभीत आहेत लोक, दडपू नयेत. आणि उद्या जर तुम्हाला सांगतो तुम्हालाही असंच जगायचं असेल, तुमच्या भविष्यातल्या पिढीला सुद्धा तुम्हाला सांगतो जर दबून जगायचं असेल, भयभीत होऊन जगायचं असेल, तर बंधूंनो हीच वेळ आहे आता मारायची. आता त्यांनी बिळातून तोंड बाहेर काढले, ठोका तर राईटच बसला पाहिजे. त्यांनी जर आज बिळात तोंड घेतलं तर तुम्हाला रातभर झोप नाही. हे कोणी का ते कोणी का हे कोणी का ते आता वाडा उकरावा लागेल. जुन्या काळात असायचं नाही चेअरमन तसंच. मग हे लक्षात घ्या, मग आमचे दलित असतील, उपेक्षित असतील, कुठल्याही समाजाचे असतील, आम्ही माणसं आहेत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आज मला तुम्ही सांगा, कधी जातीपातीचं राजकारण नव्हतं, त्याला आता भूत आला, तो ह्या जातीचा तो त्या जातीचा तो त्या. अरे जुन्या काळापासून गावात असू वस्त्यावर असू अनेक जाती धर्माची पंथाची माणसं आपण एकत्र राहत होतो. आम्हाला केव्हा माहित सुद्धा नव्हतं आमची त्यांची जात काय. जेव्हा सण सूद लग्न असायचं तेव्हा वाटायचं हा ही या जातीची त्या जाती, नाही तर तुझ्या घरचं कालवण माझ्या घरी, माझ्या घरचं कालवण तुझ्या घरी, तुझ्या घरची बाकर माझ्या घरी, माझ्या घरची बाकर. 65 वर्षाचं वय झालंय माझं, कित्येक दलिताच्या घरी मी जेवतो, मातंग असू, हरिजन असू, कैकडी असू, वडरी असू, सगळ्याच्या घरी जेवतो. कधी मला भेदभाव वाटला नाही. आणि चांगल्याच्या घरी जेवलं आज तुमची पोटच बिघडत. असं तुम्हाला त्यांच्यात कधी दिसलंय का? सगळ्या गोष्टीची प्रतवारी ठेवा, चिकित्सा ठेवा. मार्केट कमिटीत माल येतो, अभिमानाने सांगतो 70 कोटी रुपयाची उडदाची उलाढाल झाली. अख्खी करमाळे शहराची मार्केट कमिटी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर चालती. बंधूंनो 4-4 काट खराने उठाने पडले तुम्हाला बिल नाहीत. आणि इलेक्शन लागलं की तुम्हाला सांगतो आखाडाचा महिना नसा सुद्धा मर्यादा येतील पोत्राची येतो खडा 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 खडा. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आमच्या बापाचं स्वप्न आहे, आमक द्या मत चालेल का? तो ही म्हणत सफरचंद 3000 कोटीचा मिळाला. की केलाय एकाच, कुठं केलाय कुणाला माहिती. त्याचा तुमचा नाही झाला, त्याचा झालाय. इब्राहिम भाई आलेत का इथं? मुस्लिम समाजामध्ये कुराणात लिहिलंय की जो भी लावारिस चीज किसी को मिल जाए तो उसको लेने से पहले उसका 3 बार ऐलान करो, नहीं करोगे तो तुम गुन्हेगार बनोगे. म्हणजे एखादी वस्तू सापडली तर 3 वेळा म्हणा बाबा ही कोणाची आहे, ही कोणाची आहे, ही कोणाची. कोणी जर म्हणलं नाही ही माझी आहे तर तुमच्या जवळ ठेवा. जर तशी ठेवली तर ते पाप आहे, म्हणजे गुन्हा आहे. एक फकीर होता, त्या फकीराला कोंबडं खाऊ वाटलं. शेजाऱ्याचा कोंबडा त्याच्या अंगणात आला, त्यांनी धरला धरला, त्याला खायची तलब झाल्यावरती त्याच्या लक्षात आलं अरे कुराणात लिहिलंय की लावारिस वस्तू जरी असली तर ती विचारली पाहिजे कुणाचा आहे कोणाचा आहे. त्यांनी विचार केला आतून की ही कुणाची आहे, ही कुणाची आहे, असं 3 वेळा जर वरडलो आणि चौथ्यांदा तिसऱ्यांदा तुम्हाला सांगतो एखादं जर म्हणला माझी तर खायचा घोटाळा झाला ना, होईल का नाही? आणि उसको तो खाणे किती आलता मिया, तो उसने दिमाग लगाया, उसने मुर्गा पकडा. आला कोणी आराधना करणे का गुन्हा?
मुलगा विचारला तुम्हाला, पण त्याने डोकं लढवलं आणि त्याने काय केलं, कोंबडा हातात धरला, भर वस्तीत गेला आणि मोठ्याने म्हणला, ये मुलगा, सगळे त्याकडे बघायला आले की मनात म्हणायचा किस काय, पुरा मोठ्याने म्हणायचा ये मुलगा, लोक त्याकडे बघायचे मनात म्हणायचा किस काय, असं तीन वेळा म्हणला, लोकांना वाटायचं ही एकाईसाठी म्हणते काय की, पण ही मनात म्हणायचं किस काय, म्हणजे गुन्हा बी नाही काय, मुलगा बी खाणे, 3000 कोटी ही मनात म्हणते माझ आहे, 3000 कोटी मनात म्हणतो माझ आहे, तुम्हाला काय खरे खोटे, की असा लबार फकीर आहे, ह्या ज्या झुळीत गवऱ्यात टाका आणि मी तुम्हाला खरे सांगू बंधूंनो, उद्या तुमच्या बेरोजगार युवकांच्या हाताला काम, तुमच्या लेकराच्या हाताला काम, तुमच्या शेतीला पाणी, तुमच्या मालाला हमी भाव, सोयाबीनला 10,000, उडदाला 10,000, कांद्याला भाव, ऊसाला भाव, ह्या जर सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या करायच्या असेल तर तुम्हाला सांगतो ह्याला मध्येच आहे फुक, त्यांच्याबद्दल काय राग असेल तर काढून टाकायचा, जिल्ह्याला बी हात जोडून विनंती करतो, शिंद्याला बी सांगतो, आणि कुणाला काय वाटलं, काही झिंजाडे मला मानणारे, माझ्यावर प्रेम करणारे, पण तुमच्यात वाकडा असल्यामुळे त्या झिंजाड्यांना सांगणारे, मला शिवी दे ह्या जेवणाची हॉल, पण ही नारायण आबाला शिका असं करून दे शिवी, हा पण शिका नारायण आबाला मार, हा शिका नारायण आबाला नाहीये, ही ताकद पवार साहेबाला आहे आणि ती ताकद तुम्हाला आहे, एक ध्यानात घ्या, सब स्टेशन मधलं डिपीत डिपीत न मोठी काय, म्हणून तुमचं सब स्टेशन जर मजबूत करायचं असेल तर अशी लाईन जाऊ द्या आणि तुमचा विकास फुल व्होल्टेज दे, थ्री फेज फुल मिळेल अशा पद्धतीने करा, नाहीतर चुकलात तर मग सिंगल फेज वर काशीत घाला, मग चुटक्यावरच खेळ आहे सगळा, त्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे, म्हणून नारायण आबाला आपण सगळ्यांनी निवडून द्या, नारायण आबाचं हे डीएमओ आहे, आम्ही दरबारीला नारायण आबा देतो, आबा असं दाबतो त्याचं बटन लागतं, मगाशी मी बी खाली तू भाषण करत असताना आबा दाबायचो, दुसऱ्या बटनात वाजनाच पुई करून बसतोय, काय भानगडे कुणाला माहिती नाही तसं केलंय काय काय, पण तसं भरभरून आबाला मध्या निश्चितपणाने तुमचा विकास, तुमचा अधिकार, तुमचा हक्क तुमच्यापर्यंत मी पोच करील आणि शनी महाराज तशी तुम्हाला बुद्धी द्यावी अशी शनी महाराजाच्या महादेवाच्या चरणी प्रार्थना, तुम्ही मनात ठेवा आमच्या आम्हाला न्याय द्यायचं मत आहे, आमचा प्रपंच सुदृढ करायचं मत आहे असं मनामध्ये निर्धार बाळगा, पैसे येणार आहेत भरपूर येणार आहेत, कोंबड सुद्धा तो माणसा तो 700-800 रुपयाला विकते, 500 रुपयाला तुम्ही विकत असाल तर तुमची किंमत काय ती बघा, पैसे आल्यावर 25,000 आत काही घेऊ नका काय, आणि घेतल्यानंतर खिशात ठेवा, पहिलं दरोडा घातलेलं थोडं वसूल झालं असं म्हणा आणि आबाला मत द्या, आता तुम्हाला नको घेऊ म्हणल्यावरती तुम्ही म्हणतो मत द्यायचं द्यायचं पुन्हा आमचा घोटाळा करायचा आहे, असं काय माझ्यावर आपली वाद येऊन देऊ नका, फक्त चपटी वक्ती कसली जरी ओढली पण डोळ्यापुढं तू तरीच दिसली पाहिजे, काय ते माझ्या माता भगिनींना सांगतो 50 रुपये रोज म्हणजे 1,500 रुपये महिना, किलोभर मीठ सुद्धा येत नाही 50 रुपये येतं का, अरे माझं गरीबाचं पोर जर तू माणसांना घराच्या बाहेर पेरलं तर 150-150 रुपयाचा मावा खाऊन थुकतं असं, हे सांग ना त्या एकनाथ शिंद्याला आणि ती 50 रुपये देतोय आम्हाला, हा 150-150ची 90 पिऊन येतो का नाही आपलं बाळ घरी, काय राहायचं आपलं 50 रुपये, अशा गोष्टीच्या दिशाभूमीला बळी पडू नका, वाटोळ झालं लाचारीने आपलं वाटोळ झालं, बारदालू
सगळ्या ह्याच वाटलं झालं. मगाशी कुणीतरी मला वाटतं भाषणात सांगितलं, मला वाटतं अतुल भाऊ तूच सांगितलं का कुणी सांगितलं वाटत का आबाने सांगितलं बदलत गेले आमदार आमकत एवढे. नाही मला वाटतं सॉरी हे तर नाही कुणी म्हणलं, आमचे दसरं दान आले ते वाटत कांबळे हे तर आलते ना त्यांनी सांगितलं साहेबांचं. ते तसं बघायला गेलं तर कैलास वाशिंद आमदारराव जगतापांचे माणस पुत्रच होते. दलिताचा पोरगा असून सुद्धा साहेबांनी पोरगा पोरासारखा त्याला सांभाळलं होतं. त्यांनी राजकारणाचा इतिहास सांगितला, सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं मी एका गरीबाचा हमालाचा आमक्याचा पोरगा आहे, मग आम्ही बिला का अण्णा टाटा बिर्लाचे नाहीत तशीच आहेत, फक्त तुमच्या आमच्यात इस्कुळा झाला म्हणून सगळा राडा झालाय, तर आता एकत्र डोकं लढवा काय. आणि आता कुणाचं बी दत्तक घ्यायपेक्षा आपलं हक्काच आहे, त्याला घेऊन आपलं काम करून घ्या एवढंच या निमित्ताने बोलतो. जेवण सोय केली का बाकरी पुरतं भरपूर बोललोय बोल. तर मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला हात जोडून विनंती करतो आबाच्या पाठीशी खब नाही बस अरे ह्यांचं नळ फुगल्या तुझं 7-8 मिनिटाचं काय घेऊन बस काय पुराची असली बघ एक 2-3 बारे माझं जाऊन आला आणि म्हणतो 7-8 मिनिट आहे का. तर आपण या गोष्ट लक्षात ठेवून पवार साहेबाच्या हाताला ताकद द्यायला का नो. 85 वर्षाच वय असून सुद्धा तुमच्यासाठी देव जिगरबाज लढतोय हे मनामध्ये ठेवा. तो लढतोय हे तुम्हाला लोबाडतोय त्याला हकलून लावायचं आणि तुतारीला मतदान करायचं अशी पुन्हा आग्रहाची विनंती करून मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.